तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। सांगली मिरज रोडवरील मनोरंजन नगरीला महापालिकेने केला 20,000 दंड। कोरोना महामारीच्या संकटामुळे सांगली मिरज रस्त्यावर गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मनोरंजन नगरीला आज सायंकाळी महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी भेट दिली। यावेळी त्यांना सोशल डिस्टन्सिंग तसेच मास्कचा वापर होत नसल्याचे आढळून आल्यानंतर मनोरंजन नगरीला 20,000 दंड केला असून मनोरंजन नगरी बंद करण्याचे आदेश दिले आहेत। सांगली मिरज रस्त्यावरील वालनेसवाडे येथील वालनेस चेस हॉस्पिटलच्या मैदानावर मनोरंजन नगरी कोरोना काळात ही जोरात सुरू होती। अनेकांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या परंतु ती बंद केली जात नव्हती। या मनोरंजन नगरीला कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्स तसेच मास्कचा वापर केला जात नव्हता। आज बुधवारी सायंकाळी महापालिकेचे उपायुक्त सौ स्मृती पाटील यांनी व त्यांच्या टीमने मनोरंजन नगरीला भेट देऊन पाहणी केली। यावेळी सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर होत नसल्याचे दिसून आल्यानंतर उपायुक्त स्मृती पाटील यांनी मनोरंजन नगरीला 20,000 दंड केला, शिवाय मनोरंजन नगरी बंद करण्याचे आदेश दिले।